तिकडे पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहीम सुरू केली। ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत पोलिसांनी 100 पेक्षा अधिक कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद केलं आणि ही सगळी त्यांच्याकडनं पकडलेली हत्यारं आहेत। 100 पेक्षा अधिक कुख्यात गुन्हेगारांना शेकडो शस्त्रांसह पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 48 बंदुका, 89 जिवंत काढतूस, 150 कोयते, काळजात धडकी भरवणारा हा शस्त्रसाठा पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या 15 दिवसात जप्त केलाय। ही शस्त्र बाळगणारे गुन्हेगार कसे खुलेआम दहशत माजवत होते याचे व्हिडिओ सुद्धा बघा। इस रेस के मैदान को जंगल तूने बनाया और यहाँ घोड़ा दौड़ता नहीं, घोड़ा चलता है। हे सगळं बघून उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये गुन्हेगारांचे नेमके काय उद्योग चाललेत हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल। आणि हेच गुन्हेगारी उद्योग हद्दपार करण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी मिशन ऑल आउट सुरू केलं, ज्या अंतर्गत आतापर्यंत 1,250 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। एक विशेष मोहीम राबविण्यात आली होती। ही मोहीम मागचे 15 दिवसात 19 जानेवारी पासून काल 3 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात आला होता। यामध्ये कमिशनरेटचे सर्व गुन्हे शाखाचे युनिट्स आणि त्याचबरोबर सगळे पोलीस स्टेशन सहभागी झाले होते। याचा अतिशय चांगला आम्हाला रिझल्ट मिळालेला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुंडविरोधी पथकानं ही कामगिरी करत शस्त्रसाठा जप्त केला। विशेष म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या या मोहिमेत पिंपरी शहरातील 7 कुख्यात टोळ्यांच्या विरोधात मोक्काच्या अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली, ज्यात 110 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आले आहेत। यामध्ये अनिल तुकाराम मोहिते टोळी आणि त्यातील 10 सदस्य, हिरा बहादूर हमाल टोळी आणि 7 सदस्य, शुभम सुरेश म्हस्के आणि इतर 17 जण, दत्ताबाबू सूर्यवंशी आणि त्याचे 3 सहकारी, आकाश राजू काळे आणि इतर 6 गुंड, तसंच विशाल विष्णू लष्करे आणि त्याचे 30 सहकारी गुंड आणि कुणाल धीरज ठाकूर याच्यासह 29 जणांना, याशिवाय अक्षय मुकुंद गायकवाड या सगळ्यांना MPDA अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलंय। या मोहीममध्ये मागच्या 15 दिवसात 48 अग्निशस्त्र, 48 इल्लिगल फायर आर्म आणि 205 धारदार शस्त्र असं जप्त करण्यात आलेलं आहे। आणि या मोहीमअंतर्गत 150 गुन्हा दाखल करण्यात आले वेगवेगळे गुन्हेगारांचे अगेन्स्ट। पिंपरी चिंचवड पोलीस दलाच्या या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांचं धाबदण आणलंय, पण पिंपरी चिंचवड शहरातील अशा गुन्हेगारांना आश्रय देणारे व्हाईट कॉलर गुन्हेगार अजूनही मोकाट आहेत। शहरातील गुन्हेगारी मुळापासून उखडून फेकायची असेल तर पोलीस गुन्हेगारीच्या मुळापर्यंत पोहोचतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। गोविंद बाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।